पालक बंधू भगिनींना आणि विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती भोसे आपण सर्वांचे स्वागत करते. आज आपल्याला इयत्ता चौथीच्या मराठी विषयाच्या आम्ही सर दिला जातो हा अभ्यासपूरक घटक पेज नंबर 31 वर दिलेला आहे तो अभ्यासायचा आहे. तर यामध्ये विद्यार्थी चित्राचे निरीक्षण करेल आणि त्या चित्राचे निरीक्षण केल्यानंतर चित्राचं वर्णन तो लिहेल. या पाठामध्ये विद्यार्थी लोणार सरोवर बघण्यासाठी गेलेले आहेत. तर त्या विद्यार्थ्यांनी तिथल्या सहलीचं वर्णन तिथे आपल्या पाठामध्ये दिलेलं आहे. याचप्रमाणे आपला पाल्य सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी यापूर्वी सहलीला गेलेला असेल ना, तर आपल्या पाल्याकडून तुम्ही सहलीचे वर्णन लिहून घ्या. या पाठामध्ये जे चित्र दिलेलं आहे पाल्यास त्याचे निरीक्षण करण्यास सांगा आणि पाल्याला त्या चित्राचे निरीक्षण करून त्या सहलीचे वर्णन लिहिण्यास सांगा. आणि आपणही आपल्या पाल्यासोबत छोट्या छोट्या सहलींचे आयोजन करून आपल्या पाल्याकडून तिथली निसर्ग वर्णनाची माहिती असेल, मंदिर, नद्या वगैरे तुम्ही जिथे भेट दिलेली असेल त्या ठिकाणाचे वर्णन पाल्यास स्वतःच्या शब्दात लिहिण्यास सांगा. धन्यवाद.